या फुकाट व्हॉट्सअप संस्थेचे ऍडमिन तर गल्लोगल्ली प्रत्येक ग्रुपवर ढीगभर आहेत व्यक्ती आणि वल्ली. अभिनेता संकर्षण कराडे त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एकापेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून नेहमीच पाहायला मिळते. नुकतीच त्यानं व्हॉट्सॲप या सोशल मीडिया ॲपवर एक भन्नाट कविता केली आहे जी सध्या कमालीची व्हायरल होते. सध्या पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय, त्यामुळे मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं संकर्षणला सुद्धा वेळ मिळालाय. त्यानं आपलं हत्यार म्हणजेच पेन हातात घेऊन थेट दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला व्हॉट्सॲपवर कविता केली आहे. नमस्कार, बरे आहात का सगळे? काळजी घेताय का? काय परत एकदा लॉकडाऊन हा विषय सुरू झालेला आहे, परत एकदा जरा वेळ मिळायला सुरुवात झालेली आहे, परत एकदा मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्या समोर ते सादर करतो. बघा तुम्हाला ऐकायला आवडतंय का? याला आपण कविता म्हणू शकतो किंबहुना कविताच म्हणूया. तर तुमच्या समोर सादर करतो. यावेळेसचा विषय जरा खास आहे, घराघरातला आहे. खरं तर घराघरातला नाही, हातातला आहे, कारण यावेळेसचा विषय आहे व्हॉट्सअप फुकट संस्था. आपण सगळेजण या फुकट संस्थेवरती आहोत आणि ह्या संस्थेचा लाभ घेतोय. तर ह्या कवितेचं नाव आहे व्हॉट्सअप फुकट संस्था. ऐकवतो, बघा आवडतीये का. की कुठलाही दाखला पुराव्याशिवाय या संस्थेत भरती असतो. कुठलाही दाखला पुराव्याशिवाय या संस्थेत भरती असतो. अन्न पाण्यावर असावा तसा माणूस व्हॉट्सअपवरती असतो. यावर बातम्या ताज्या, घटनाशिळ्या आणि चर्चा मात्र तिखट आहे. यावर बातम्या ताज्या, घटनाशिळ्या, चर्चा मात्र तिखट आहे. अहो, मौल्यवान क्षण खर्ची करून आपण म्हणतो फुकट आहे. या फुकाट व्हॉट्सअप संस्थेचे ऍडमिन तर गल्लो गल्ली. या फुकाट व्हॉट्सअप संस्थेचे ऍडमिन तर गल्लो गल्ली. प्रत्येक ग्रुपवर ढीगभर आहेत व्यक्ती आणि वल्ली. यातल्या काही व्यक्तींना घाई फक्त व्यक्त होण्याची. यातल्या काही व्यक्तींना घाई फक्त व्यक्त होण्याची. पाहतच असतात वाट हे मेसेज बातमी येण्याची. रिप्लायच्या रांगेत पहिला नंबर जणू मोठे व्हीआयपी. न वाचताच सेंड करतील कॉंग्रॅट्स आणि आरआयपी. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ घोटे. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ घोटे. यांचे आश्चर्य हसू रडू सगळेच खोटे खोटे. काही मात्र या संस्थेवर निव्वळ लाळ घोटे. यांचे आश्चर्य हसू रडू सगळेच खोटे खोटे. यांना ज्यांच्या मर्जीत राहायचे त्यांचेच मेसेज दिसतील आणि त्यांच्याच पांचट विनोदावर हे गडगडाटी हसतील. वा, ते फॉरवर्ड करणाऱ्यांच्या मात्र भानगडीतच पडू नका. ते फॉरवर्ड करणाऱ्यांच्या मात्र भानगडीतच पडू नका. त्यांचा मेसेज कधीच तुम्ही चार चौघात उघडू नका. चित्र वेगळं आवाज वेगळा असं खूप वेळा घडतं. चित्र वेगळं आवाज वेगळा असं खूप वेळा घडतं आणि त्याचवेळी बॅकचं बटन अचानक बंद पडतं. यांच्यापेक्षा घातक ते जे राजकीय पुढ्या सोडतात. यांच्यापेक्षाही घातक ते जे राजकीय पुढ्या सोडतात. नेत्यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून मोफत शाखा काढतात. त्यांच्या या व्हॉट्सअप प्रचाराचा इतरांना त्रास होतो. हा ऑनलाईन राहतो एकनिष्ठ आणि तिकडे महाविकास होतो. क्या बात आहे. बरं, काहींच्या मते व्हॉट्सअप म्हणजे डोक्याला लागलेलं खूळ आहे. बरं, काहींच्या मते व्हॉट्सअप म्हणजे डोक्याला लागलेलं खूळ आहे. पण श्रद्धाळू मानतात ही संस्था चक्क हातात देऊळ आहे. काहींच्या मते व्हॉट्सअप म्हणजे डोक्याला लागलेलं खूळ आहे. पण श्रद्धाळू मानतात ही संस्था म्हणजे चक्क हातात देऊळ आहे. अहो, इथेच तुम्हाला दर्शन घेऊन कमवता येतं पुण्य. 21 जणांना फोटो फॉरवर्ड केला की जन्म होतो धन्य. वा, या सगळ्यात जो महत्वाचं बोलतो असतो ज्याला आशय. या सगळ्यात जो महत्वाचं बोलतो असतो ज्याला आशय. तीच व्यक्ती व्हॉट्सअप संस्थेवर चेष्टेचा विषय. त्याची प्रगती, त्याचा आनंद त्याच्या पुरताच उरतो आणि अडगळीसारखा त्याचा मेसेज ग्रुपवर येऊन पडतो. अशाच व्यक्ती वल्लींनी ही फुकाट संस्था भरलेली, स्पीचलेस सगळ्या भावनांना एक स्माइली ठरलेली. अशाच व्यक्ती वल्लींनी ही फुकाट संस्था भरलेली, स्पीचलेस सगळ्या भावनांना एक स्माइली ठरलेली. आठवणी सगळ्या पुसून तुम्ही मेमरी फुल करत जा आणि चार माणसात एकटे राहून व्हॉट्सअप चेक करत जा. धन्यवाद. काळजी घ्या, घरात राहा. नमस्कार, बाय बाय. तर मग मंडळी, तुम्हाला संकर्षणची ही नवीन कविता कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.